अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे मुस्लिम पंच कमिटीतर्फे ईद ए मिलाद आणि शिरकुर्म्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हिंदू मुस्लिम एकता जोपासत सर्वधर्मीयांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली। यावेळी जामा मस्जिद जवळ आयोजित ईद ए मिलाद व शिरकुर्मा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फत्तेपूर येथील सरपंच पुष्पा शेजुळे होत्या। त्याचबरोबर पहूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, माजी अभियंता जे के चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, मुस्लिम पंच कमिटी पदाधिकारी सदस्य आणि इतर प्रतिष्ठित नागरिक तसेच हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते। कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी पीआय साहेब इंगळे साहेब, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय माझ्या समोर बसलेले सर्व समाजातील बांधव तरुण मित्र, आज या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे जातीय सलोखा टिकून राहावा हा एक महत्वाचा दृष्टिकोन यामागचा आहे। आणि या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाला प्रेरणा मिळाली काल आमचे जे सदस्य त्या ठिकाणी भोंग्याच्या परमिशनसाठी गेले, त्यामुळे साहेबांसोबत त्यांची चर्चा झाली आणि साहेबांना त्या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलं आणि त्या आमंत्रणाचा मान देऊन साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, म्हणून हा आज कार्यक्रम घडून आला आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला। आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण सगळे बघतोय, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया माध्यमातून। अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांना एक आदर्श घालून द्यायचा आहे आणि मी गर्वाने सांगू इच्छितो की आपलं गाव, आपला परिसर अतिशय शांत आणि एकोपा एक चांगलं उदाहरण या फत्तेपूरचं आहे। तर अशीच परिस्थिती मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अल्लाचरणी प्रार्थना करतो, हीच परिस्थिती संपूर्ण जगात, संपूर्ण भारतात असावी अशी मी ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो। आणि जास्त वेळ मी घेणार नाही, पण एक उदाहरण या ठिकाणी मी सांगणार आहे की स्वर्गीय पंतप्रधान अटलजी वाजपेयी साहेब हे ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते, त्यांनी अशीच परिस्थिती पाकिस्तान भारताच्या दरम्यान त्यावेळेस होती, म्हणून त्यांनी एक डेलिगेशन, एक शिष्टमंडळ, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातले जे मान्यवर होते अशा लोकांना त्याकालीन बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पाकिस्तानला पाठवलं आणि त्या ठिकाणी पद्मश्री डॉक्टर बशीर बद्दल हे शायर होते मोठे, त्यांनी त्यावेळेच्या परिस्थितीवर आधारित त्या ठिकाणी पाकिस्तानच्या त्या लोकांसमोर आपलं मनोगत व्यक्त केलं। मनोगत व्यक्त करताना त्या परिस्थितीला अनुसरून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की वाद विवाद हे तापिक पाहिजे, मतभेद असले जातील परंतु मनभेद होता कामा नये। आणि त्यावेळेस त्यांनी किंवा ईदच्या आधी आपण हा कार्यक्रम होईल सालावादाप्रमाणे, पण काल ईद चालली आणि आज आपण हा सुंदर असा योग घडवून आणला। हा जो शिरकुर्मा असेल, इफ्तार पार्टी असेल, हे सुरू होण्याचे किंवा ज्यांनी कोणी याला हा पायंडा पाडला हे सुरुवात केली त्यांचा हा हाच हेतू असेल की आपण साऱ्यांनी, इतर वेळेस तर आपण एकत्र असतोच पण अशा खास दिवशी, एखादा पवित्र अशा दिवशी पुन्हा आपण साऱ्यांनी एकत्र यावं, एकमेकांची गळा भेट घ्यावी, कारण दोन नमस्कार करणे, पायाला हात न लावता पाया पडणे अशा अनेक प्रथा आता सुरू झाल्या आहेत, पण हृदयाला हृदय भिडवून ज्याला आपण म्हणतो गळा भेट घेऊन भेटणे जवळपास दुरापस्त झालेलं आहे। माणूस माणसाशी एवढ्या जवळीकीने आता वागताना दिसत नाहीये,
आणि हे केव्हा तरी एकदा वर्षातून घडावं याच हेतूने बहुतेक हे सगळं सुरू झालेलं असावं. कारण आपण सारेच एकमेकांना दुवा देताना गळा भेट घेतल्याशिवाय दुवा देत नाही. मी या प्रसंगी फक्त एवढंच परमेश्वर चरणी अल्ला चरणी एवढीच प्रार्थना करेल की या शहरातच नव्हे तालुक्यातच नव्हे तर आपल्या अखंड भारतामध्ये कायम याच पद्धतीचा बंधुभाव शांतता आणि अमन कायम राहो. यात कुठेही अनेक असे समाज विघातक घटक या समाजामध्ये आहेत, मग त्या सगळ्या जाती धर्मात आहेत, ते काही एकाच जाती धर्मामध्ये आहेत असं नाही. आपण वेळेवर त्यांना ओळखायचं आहे, योग्य मार्गाला त्यांना लावण्याचा प्रयत्न करायचा आहे की आपली शांतता आपल्या शहराची असेल किंवा आपल्या देशाची असेल कुठेही बिघडणार नाही, त्याला कुठे गालबोट लागणार नाही, अशा पद्धतीने त्याला अल्लाने दाखवलेल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आम्ही आमच्या बाजूने आमच्या ईश्वराने जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर त्याला आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. कवी इकबालने कहा है मदत नाही सिखाता आपस में बहर रखना हिंदी है हम पूरा हिंदुस्तान हमारा. तो कुछ भी अगर कुछ भी हो सकता है तो अपना गांव अपना शहर अपनी गली ये सुरक्षित रखना सबकी जिम्मेदारी है. अभी यहां बैठे हुए सब आप सब फतेहपुर वाले फतेहपुर वासी है, आपकी पहचान यही है. आप गांव छोड़ के जब जाते हैं तो गांव छोड़ने के बाद में कहीं फतेहपुर के बाहर गए कोई समाज वहां नहीं पूछता तो कौन से जात का है, कौन से धर्म का है, कौन से समाज का है, गरीब है क्या अमीर है कि श्रीमंत है, ऐसा कुछ नहीं पूछता. खाली पूछेंगे हम सब फतेहपुर के है. अगर कहीं जामनगर में किसी को हादसा हो गया अरे वो देखेगा ये तो अपने गांव का है, चलो उसको क्या मदद कर सकते हैं. तो ये गांव का जो योगी है एक ही गांव का इकट्ठापन है, ये बहुत अच्छा है, रहना चाहिए. और मुझे बड़ी खुशी है और मैं बहुत अभिमान से बोलता हूं कि वो सब खुशियां जो कुछ तालुका जो है वो अपने फतेहपुर में है, यहाँ बहुत अच्छे तालुकात है, इसलिए मैं बार बार यहाँ आने का मुझे काम नहीं पड़ता. तो यही बरकरार रहना चाहिए. आज का जो युग है तो लोग मजहब के नाम पर धर्म के नाम पर आपस में लड़ रहे हैं. मन मजहब के नाम पर धर्म के नाम पर आपस में लड़ रहे हैं पर उन्होंने बताए हुए रास्ते पर मजहब के रास्ते पर धर्म के रास्ते पर कोई नहीं चल रहा. इसीलिए धर्म के रास्ते पर धर्म मजहब के रास्ते पर चलिए, आपके कोई बर्बादी नहीं हो सकती. शायर ने कहा है तू मेरे रमजान का राम है, तू मेरे रमजान का राम है मैं तेरे दिवाली का आली, तू मेरे रमजान का राम मैं तेरे दिवाली का आली, जब हम दोनों साथ में रहेंगे तो पूरे मुल्क में खुशहाली ही खुशहाली. आग उठण्याचं काम या देशामध्ये केलं आणि त्याच्यामुळे कुठेतरी वातावरण खराब करण्याचं काम झालं, परंतु देशातील जनता खुळी आहे. देशामध्ये हिंदू मुस्लिमांची एकता जर या ठिकाणी आबादी ठेवायची असेल तर त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधवांना विचारपूर्वक निर्णय घ्यायला पाहिजे. म्हणून संपूर्ण देशामध्ये 3 तारखेला शांततेमध्ये ईद साजरी करण्यात आली. मी या ठिकाणी एकच मान्य मत व्यक्त करणार आहे. मेहमान और हमारे निरीक्षक PSI साहब जिन्होंने हमारी दावत पर लब्बैक कहा, दावत हमारे आमंत्रण पर जो उन्होंने कबूल किया और हमारी दावत पर आए, और तमाम हमारे शहर के जिम्मेदार अहबाब तमाम आए, इनका मैं तहे दिल से स्वागत करता हूँ, इस्तकबाल करता हूँ, दिल से इनको खुशामदीद कहता हूँ. मुझे 2 बातें कहने का मौका मिला है. मैं चाहता हूँ कि कुछ अपने इजहार ख्याल यहाँ रखूँ कि मुल्क के हालात बहुत खतरनाक चल रहे हैं, हर तरफ नफरत का दौरा है, लेकिन
इन तमाम चीजों के अंदर, ये सारी परिस्थितियों के अंदर देखते हैं तो दुनिया की जो महान हस्तियां गुजरी है ये सब ने जो है इंसानियत को बड़ा दर्जा दिया है, मानवता की सेवा, इंसानियत की सेवा, इसको बड़ा उत्तम दर्जा दिया है। शिकागो के लिए कुछ लोग गए थे, स्वामी विवेकानंद साहब से उन्होंने कहा, कुछ बारे में चर्चा की, उन्होंने यही जवाब कहा कि मैं इस सृष्टि के अंदर, इस दुनिया के अंदर अगर सबसे बढ़कर बड़ा दर्जा अगर किसी को देता हूं तो इंसान को देता हूं। इसी चीज को पवित्र कुरान के अंदर परमात्मा ने, परमेश्वर ने, वो अल्लाह ने, प्रभु ने अपने आखिरी पुस्तक पवित्र कुरान में कहा है कि अगर दुनिया के अंदर कोई चीज अगर अच्छी बनी है, पूरी सृष्टि के अंदर, जीवन जाति के अंदर अगर कोई चीज अगर सबसे बेहतर है तो वो पंक्ति मैं आपको सुनाना चाहता हूं पवित्र कुरान की कि लकद खलकना लिंसान फी अहसन तकवीम, कि हमने अगर पूरी सृष्टि में, पूरी दुनिया के अंदर अगर कोई चीज अच्छी बनाई है तो इंसान। उपस्थित सर्व मान्यवरांचं मी शब्द सुमनांनी पुन्हा आभार मानतो आणि शेवटी दोन शब्द आपल्या समोर व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाचा अध्यक्ष व संयोजकांच्या परवानगीने समारोप होईल। तर हळवी असतात मने, हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात, हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात आणि शब्दच असतात जादूगार ज्यांनी माणसे जोडली जातात। या माध्यमातून आपली मने सर्वांची एकमेकांशी जोडली गेलेली आहे आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून एकोपा समाजामध्ये एकोपा निर्माण होतो। अध्यक्ष व संयोजकांच्या परवानगीने हा ईद मिलन कार्यक्रमाचा हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।